आकाशवाणी नागपूर, मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर विभागातील 2,09,365 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात आज कोरोनाबाधितांची संख्या 1,045 असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार यांनी दिली. विभागात आज एकूण 10 रुग्ण कोविडमुळे मृत झाले आहेत. दरम्यान नागपुरात आजपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी कोविड लसीकरणाला सुरुवात झाली आहे. नागपूर शहरात 11 तर ग्रामीण भागात 14 अशा एकूण 25 केंद्रांवर लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. वैनगंगा नदीचं प्रदूषण रोखण्याबाबत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. नागपूर, भंडारा, कामठी, कन्हान, मौदा, पवनी इथून निघणाऱ्या प्रत्येक नाला नदी यांचं मॅपिंग करून छोटे नाले आणि ते मिळणाऱ्या नद्या असं वर्गीकरण करून प्रत्येक ठिकाणाहून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याबाबत रोडमॅप तयार करावा, तसंच त्यासाठी लागणाऱ्या निधीबाबत सविस्तर कृती आराखडा तयार करण्याबाबत यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. विधान परिषदेत कामकाजाच्या पहिल्याच दिवशी अर्थ राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी 2020-21 पुरवणी मागण्या सादर केल्या, तर राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव काँग्रेसचे भाई जगताप यांनी मांडला. या प्रस्तावाला शिक्षक सदस्य विक्रम काळे आणि शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी अनुमोदन दिलं. या प्रस्तावावर उद्या आणि परवा चर्चा होणार आहे. भारतीय खाण ब्युरोच्या 74वा स्थापना दिन आज खनिज दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय भाषण देताना संयुक्त सचिव आणि IBM महानियंत्रक संजय लोहिया यांनी देशातील खाण आणि खनिज विकास कार्यात प्रभावीपणे काम करण्याच्या प्रयत्नात IBM विविध तंत्रज्ञानाच्या आघाड्यावर केलेल्या कामांवर प्रकाश टाकला. काळाबरोबर सुसंगत राहण्याची आणि देशातील खनिज कारभाराची धुरा सांभाळण्यासाठी विविध पैलूंमध्ये तंत्रज्ञानाची माहिती एकत्रित करण्याची गरज IBM अजेंड्यात असणं आवश्यक आहे, असं लोहिया यांनी यावेळी सांगितलं. राज्यात 1,000 टुरिस्ट गाईड तयार करण्यासाठी पर्यटन संचालनालयानं पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत राज्याच्या विविध भागातील पर्यटनाची आवड असणाऱ्या होतकरू उमेदवारांना पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणानंतर उमेदवारांना राज्य सरकारचं टुरिस्ट गाईड प्रमाणपत्र दिलं जाणार असून त्यांना राज्यस्तरावर विविध पर्यटनस्थळी काम करण्याची संधी मिळणार आहे, असं पर्यटन संचालक डॉ धनंजय सावळकर यांनी सांगितलं. राज्यात कोरोना उपाययोजना यशस्वीरित्या राबवतानाच लसीकरणाला गती देणं, अर्थव्यवस्थेला चालना देत महत्वाच्या प्रकल्पांची अंमलबजावणी करून ते वेळेत पूर्ण करण्यास प्राधान्य देणार असल्याचं राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज सांगितलं. मुख्य सचिव कार्यालयात पदभार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.